नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या रामटेक तालुक्यातील देवलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवजीवन हायस्कूल येथील मुख्याध्यापक अशोक सातपुते यांना संस्थेने बडतर्फ केल्याने चिडलेल्या मुख्याध्यापकाने थेट संस्था चालकांवर चारचाकी चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एवढेच नाही तर गाडीच्या धक्क्याने पडलेल्या संस्था चालकावर लाठीकाठीने आणि रॉडने हल्ला देखील केला. संस्था चालकाचे नाव विष्णुपंत किंमतकर असून आरोपी बडतर्फ मुख्याध्यापकाचे नाव अशोक सातपुते आहे. सदर घटना ही काल दुपारी 12 दरम्यानची आहे. संस्था चालक विष्णुपंत किंमतकर आणि मुख्याध्यापक अशोक सातपुते यांच्यात अनेक वर्षापासून वाद सुरू आहे आणि हा वाद विकोपाला गेला असून संस्थेने मुख्याध्यापकांवर भ्रष्टाचाराचेही आरोप करीत बँकेतून रक्कम उचल केल्याचेही आरोप लावले. या दरम्यान 14 ऑगस्ट रोजी संस्थेने मुख्याध्यापक अशोक सातपुते यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एस एन पटवे यांनी बडतर्फ केले आणि ज्येष्ठ शिक्षक अशोक ढपकस यांच्या नावाने मुख्याध्यापकाचा कार्यभार घेण्याचे आदेश निर्गमित केले आणि वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल डॉक्टर विष्णुपंत किंमतकर, संस्थेचे पदाधिकारी, गावातील सरपंच मंजुषा मोहनकर, उपसरपंच रोशन राऊत, पोलीस पाटील, छाया वाहने आणि अनेक पालक तसेच शिक्षक पाऊस नसल्याने शाळेतील स्टेज समोर बसले होते. इतक्यात आरोपी अशोक सातपुते यांनी त्यांची चारचाकी भरधाव वेगाने बसले असलेल्यांच्या दिशेने आणली. गाडीचा स्पीड पाहून सर्व सैरावैरा पडू लागले. सातपुतेचा रोष डॉक्टरवर असल्याने त्यांनी त्या दिशेने गाडी वळवली आणि डॉक्टर किंमतकर यांना धडक दिली. ते ओट्यावर उडाले आणि गाडी ओट्याला जाऊन धडकली. त्यानंतर अशोक सातपुते आणि त्यांचे काही साथीदारांनी डॉक्टरांना रॉडने आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांत नमूद आहे. यावेळी सातपुते यांची पत्नी नलिनी आणि मुलगा अंचित सोबत होते. यांनीही मारहाण केल्याचा आरोप असून यानंतर अशोक सातपुते आणि इतरांनी पळ काढला. या घटनेत बडतर्फ मुख्याध्यापक अशोक सातपुते, पत्नी नलिनी आणि मुलगा अंचित यांच्या विरोधात देवलापार पोलिसांनी 307, 337, 34, 507, 506, 184, 99 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे करीत आहेत. माझ्यावरती हल्ला केला सातपुते, अशोक चंद्र सातपुते मुख्याध्यापक, त्याला सस्पेंड केलेलं आहे डीडीनी आणि एओने त्या काही भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये. आता त्याची मीटिंग होती रामटेकला, आम्ही शाळेमध्ये मीटिंग घेतली, मुलांच्या पालकांना वगैरे बोलावलं होतं की तुम्हाला ड्रेस मिळाले का, ड्रेसचे पैसे कुठे दिले, स्कॉलरशिप वाटली का, त्यांनी स्कॉलरशिप नाही वाटली आहे, ड्रेसचे पैसे खाऊन टाकले त्याने. हे असं आम्ही मीटिंग घेत होतो, जनरल मीटिंग. पोलीस पाटली नव्हती तिथे, सरपंच होते, बाकी उपसरपंच होते, गावातले लोक होते. तर मला काम आहे तो गाडी माझ्या अंगावरच आणून आला, जेव्हा की मी त्याला नोकरी लावून दिली. माझ्या शाळेमध्ये आता 22 लोक नोकरीवर आहेत, ते परमनंट आहेत, त्यांना पेमेंट मिळतो. आणि हा इतका नालायक आहे का, याने सर्व ग्रँड वगैरे सर्व खाऊन बसतो. आणि खोटी बॉडी तयार केली आहे ना आपल्या बाकीच्या नावाने, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये ते हायकोर्टात फेल झाला होता. काही डुप्लिकेट बॉडी कशी बनवली, डुप्लिकेट बॉडी बनवून त्यांनी बँकेमध्ये खाते ओपन केले आणि जो नॉन सॅलरी येते ते पूर्ण उचलून टाकले. आम्ही जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा नॉन सॅलरी कुठं गेली, तर त्यांनी म्हणजे उचलली. कसं उचलली बा, संस्थेचा खाता आहे, तर त्याने ते डुप्लिकेट बॉडी बनवून ते खाता ओपन केला होता. तर बँकेने खाते स्विच केले होते, त्याचे बँके आता बँक रिकव्हरी करत त्याच्याशी. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी रामरतन गजभिये, देवलापार, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019, दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।